जी ज्योतिराम घुले, आपण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण सध्या काही खेळाडू असतील किंवा त्यांचे कोचेस असतील यांच्याकडून आपण खरी परिस्थिती जाणून घेतोय. नेमक्या त्यांच्यापुढे काय काय समस्या आहेत आपण आता पुण्यामध्ये जाऊयात. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. वैभव, पुण्यामध्ये अगदी शाळा कॉलेजेसपासून ते अगदी गल्लीबोळातून अनेक असे खेळाडू समोर येऊ देखील शकतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. मात्र पुण्यामध्ये काय सोयी सध्या आहेत, सुविधा आहेत आणि काय नाहीत हे सुद्धा आपण थेट या खेळाडूंनाच विचारूयात. श्वेता, मी मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रावरती आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक जे आहेत काका पवार, ते आपल्यासोबत आहेत. मांगडे सर आपल्यासोबत आहेत. इथल्या सगळ्या कुस्ती त्याला किमान राजाश्रय तरी आहे असे अनेक खेळ आहेत. काल ॲथलेटिक्समध्ये पहिलं, इतिहासातलं पहिलं गोल्ड मेडल जे ते भारताला मिळालं. या सगळ्या इतक्या प्रगत देशामध्ये खेळाडू घडायला नेमकी काय अडचण आहे ते आपण विचारूया. काका, केवळ कुस्तीच नाही, इतर सगळे खेळ ज्या खेळांमध्ये भारत प्राविण्य मिळवू शकतो, इथं अत्यंत क्षमता असलेले टोकाचे अनेक तरुण तरुणी जे आहेत ते डोंगरामध्ये आपल्याला दिसतात. कातकरी असतील, आदिवासी असतील, ज्यांना आपण पाहिलं आहे 25-25 किलोमीटर सलग ही मुलं पळतात, धावतात किंवा पोहतातसुद्धा. नेमकं काय घडतं या मुलांना शोधून आणणं, त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यासाठी गरज असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे ते आपण उभं करू शकत नाही, म्हणून ही परिस्थिती आहे का? नाही, जो खरं तर मायबाप सरकार असतं, जो काही सरकार करेल ते पूर्व दिशा होती आणि हुडकून आणायचं काम सरकारचं आहे की खेळाडू खूप चांगले आहेत भारत देशामध्ये. असं आहे की एक नंबरला देश येईल. आपण जर आदिवासी याच्यामध्ये गेलं, कातकरी असतील समजा, आदिवासी असतील, खूप मुलं चांगले आहेत आणि खेडेगावाने अजून ह्याच्यापेक्षा आपल्या सिटीपेक्षा सुद्धा बाहेर चांगली मुलं आहेत. पण त्यांचा विकास करण्यापासून आपण दूर राहतो. विकास करण्यासाठी काय लागतं? सगळ्या गोष्टी लागतात. त्यांचा हार लागतो, त्यांचं समजा कुस्तीचं असेल तर त्याला मॅट लागते, सर्व म्हणजे हर गोष्टीचं त्याला त्याच्याशिवाय चालू शकत सुविधा लागतात. त्याच्यामुळं जी काय करू शकेल ते सरकार करू शकेल. सरकार वगैरे काही होणार नाही. खाजगीमध्ये एखादा उद्योगपती असेल, समजा अंबानीसारखी माणसं आहेत, त्यांनी जर मनावर घेतलं किंवा तो अडाणी आता ह्यांनी जर मनावर घेतलं तर एक असलं स्टेडियम बांधून द्यायला काय त्यांना हरकत आहे? म्हणजे त्यांना काही करू शकतात. म्हणजे असं आहे की सरकारला सर धोरणात्मक पातळीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल होईल किंवा अशा घोषणा अनेकदा झाल्या जिथं सगळ्या खेळांचं प्रशिक्षण होईल, जिल्ह्यातून मुलं तिथे येतील, प्रॅक्टिस करतील, जे चांगलं खेळतील त्यांना. अजूनही गेले कित्येक वर्ष या मागण्या होऊन तसे प्रस्ताव पारित होऊनसुद्धा प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आमचे गुरु काका पवार यांनी आत्ताच सांगितलं की मायबाप सरकार, म्हणजे आत्ता जे जिल्हावाईज तालुकावाईज जे संकुलं झाली पाहिजेल ती पर्सनल लेवलवरती होत आहेत, पण सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि जे काय कोचेस लोक शोधत आहेत की प्लेयर आपल्याला भेटले पाहिजे की खेडोपाडी जो डोंगरातून तुम्ही सांगतायत की आहेत, पळतायत, मुलं करतायत, व्यायाम करतायत, आणि आपण त्याच मुलांना प्रयत्न करतो आहे की ते संकुलातून कसे येतील, तालमीतून, अकॅडमीतून कसे येतील, आणि त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने त्याच्यावरती पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे. आणि नुसतं लक्ष देऊन केंद्र शासनाची आपल्या इथं स्कीम तर आहेच आहे साईची, पण नुसतंच त्यांच्यावरती कोच असून चालणार नाही आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर की जे आत्ता पवार साहेबांनी आपल्याला मामासाहेब मोहोळ तालमीमध्ये 4 मजली बिल्डिंग बांधून दिलेली, त्याच्याकरता ग्राउंड पण होणं जरुरी आहे, स्विमिंग टँक होणं जरुरी आहे. इतर फॅसिलिटीज जर झाल्या तर आपल्याला काय अवघड नाही आहे ऑलिम्पिकपर्यंत जाणं आणि ऑलिम्पिकमधून मेडल आणणं पण, की सोपं आहे. पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ग्राउंडची सोय झाली तरच ते अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे खेळाडूंना एका प्राथमिक स्तरापर्यंत प्रशिक्षणाची गरज नाही किंवा त्यांच्यातले गुण दिसून येतात साधारणपणे खेळताना, मात्र त्यानंतर जिल्हा स्तरावर, राज्य पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती हे खेळाडू खेळत असताना प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची गरज असते. स्थानिक स्तरांवरती, अगदी जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा या अशा पद्धतीचे कोचेस किंवा एकूण क्रीडा धोरणाबाबत राज्य सरकारची भूमिका ही कायम उदासीन राहिली आहे. कुठलंही असू द्यात, ऑलिम्पिक आलं किंवा काही गेम्स आल्या तर त्या गेम्समध्ये मेडल मिळवण्यापलीकडं आपलं देशप्रेम जे ते जात नाही. फार धोरणात्मक काम होताना खेळाच्या बाबतीमध्ये दिसत नाही. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की मुलं आपली कशा पद्धतीने घडली पाहिजेल, ह्याच्यावरती राज्य सरकारचं तर लक्ष हवंच, केंद्र सरकारचं आहेच आहे, पण ह्याच्यात राजकारण होता कामा नाही. प्लेयर येतात ना, ते कोणत्या जाती धर्मातून असतो ह्याचा विषय नाही आहे, पण ते येतात एक ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करतायत. प्रॅक्टिस करताना कोचेस पाहिजेल,
तर कोचेस आमच्यासारखी वस्ताद मंडळी आहेत, पण कोचेसची पण जी क्वालिफाय कोचेस असतात, NIS कोचेस असतील किंवा आपले राज्य संघटनेचे कोचेस असतील, राज्य शासनाचे कोचेस असतील, हे अवेलेबल केले पाहिजे. आहेत पण त्यांना दुसरीच कामं लावत आहेत. जे प्रॉपर कोचिंग करता घेतले त्यांना कोचिंग करताच अवेलेबल केलं पाहिजे ना, तर प्लेयर आपले घडले जातील. बरं, ठीक आहे. श्वेता, ऐकलं आपण काय परिस्थिती आहे या सगळ्या खेळाडूंची, त्यांच्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खेळाडू घडायला वर्षानुवर्ष लागतात. केवळ 15 मिनिटाचं राष्ट्रप्रेम आणि त्याच्यानंतर मेडल मिळाल्यानंतर होणार कौतुक, या पलीकडे धोरण म्हणून समाजसुद्धा किंवा पालकसुद्धा आपल्या मुलांकडे खेळाच्या बाबतीमध्ये कसं पाहतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजही अनेक पालक खेळायला जायचं म्हटलं की वेळ वाया घालवणारी प्रक्रिया असंच त्याच्याकडे बघतात, मुलांना अभ्यास करायला उद्युक्त करतात. त्यात चुकीचं काही नाही, मात्र खेळाला जी समाज मान्यता राजमान्यता मिळायला हवी किंवा जी प्रतिष्ठा मिळायला हवी ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती जोपर्यंत मेडल मिळत नाही तोपर्यंत मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या सलग सगळ्या खेळाडूंची नावं चांगले माहितगार किंवा अभ्यासू व्यक्तीसुद्धा सांगणार नाहीत. काल रात्रीपर्यंत भालाफेक होईपर्यंत नीरजला कुणीही ओळखत नव्हतं किंवा असा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेलाय इथपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्याची माहिती नव्हती. कुणीतरी गोल्ड मेडल जिंकलं त्यानंतर ती व्यक्ती कोण याचा शोध सुरू होतो. मात्र त्यापूर्वीचा नीरजचा गेल्या 20 वर्षाचा संघर्ष हा खरं तर धोरणामध्ये उतरवायला हवा पालकांनी, राज्य सरकारनी आणि खेळाडूंनी सुद्धा. अगदी बरोबर आहे श्वेता. वैभव, आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या इतर भागातून सुद्धा आपण अशाच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सगळीकडे ही एकच गोष्ट ऐकायला मिळते.